गणिका अशी ओळख असलेली कान्होपात्रा भक्त कान्होपात्रा कशी झाली त्याची ही कथा. पंढरपुराजवळ मंगळवेढ हे एक गाव आहे. तिथे श्यामजी नावाची एक वेश्या राहत होती. तिला एक कन्या होती. तिचं नाव होतं कान्होपात्रा. ती रूपवान होती. त्या काळी तिच्यासारखी रूपवती या पृथ्वीतलावर दुसरी नव्हती. लहानपणापासून ती नृत्य संगीत कलेमध्ये प्रवीण होत होती. तिचं नृत्यगान लोकांना खूप आवडू लागलं. मोठमोठे श्रीवंत सावकार तिच्याकडे येऊ लागले. तिच्या आईला पुष्कळ पैसे मिळू लागले. एक दिवस तिच्या आईने तिला सांगितलं की तू असा एखादा धनवान पुरुष हेरून ठेव की जो तुझं सुंदर रूप पाहून तुला पैशांच्या राशीवर बसवेल, सुखवैभवामध्ये ठेवेल. यावर उत्तर देताना ती म्हणाली, माझ्या योग्य जो कोणी पुरुष मिळणं हे अशक्यच आहे. जो अति सुंदर असेल त्यालाच मी वरेन. एके दिवशी महाला समोरून टाळ मृदंग वाजवत विठ्ठलनाचा नामाचा गजर करत वारकरी पंढरपुराला जात होते. कान्होपात्रा त्यांच्याकडे गेली. त्यांना नमस्कार केला. तुम्ही कुठे जात आहात असं विचारलं. आम्ही पंढरपूरला जात आहोत पांडुरंगाच्या दर्शनासाठी, असं सांगून विठ्ठलाचा महिमा वर्णन त्यांनी केला. ते म्हणाले, विठ्ठलाच्या भक्तांना कसलीच चिंता नसते. त्यांना तारणारा तो विठ्ठल असतो. ब्रह्म ज्याला म्हणतात तो सुद्धा विठ्ठलच आहे. त्याच्या रूपात सारं जग आहे. आम्ही विठ्ठलाचं ध्यान करतो, विठ्ठलाचं नाम घेतो. विठ्ठलाचं नाम हे अमृताहून गोड आहे. आम्हाला विठ्ठलाचं वेड आहे, तसंच त्यालाही आमचं वेड आहे. त्याने मंदिर हे आमचं श्रीमंत माहेर आहे. कान्होपात्राला पंढरपुराला जाण्याची इच्छा झाली. मी पंढरपुराला आले तर विठोबा माझा अंगीकार करतील का असं तिने संत मंडळींना विचारलं. विठोबा आपल्या भक्तांना कधीच दूर लोटत नाही, तो त्यांना आपलं मानतो. अनन्न भावे व शरण येणाऱ्या भक्तांचा तो ऋणी असतो. त्यातून उतराई होण्यासाठी तो भक्तांची सेवा करतो. त्याच्या भक्तांना अंतःकालाचं कधीच दुःख होत नाही असं एका संतांनी तिला सांगितलं. कान्होपात्रा आपल्या आईची आज्ञा घेऊन सर्व संत मंडळींबरोबर निघाली. विठ्ठलाचं नाम घेत नावाचा गजर करत प्रेमाने नाचत सर्वांच्या पुढे चालली. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाच्या समोर उभं राहून तिचं गुणगान करू लागली. विठ्ठलाची तिने बरीच स्तुती केली. विठ्ठलाचे चरणी तिने मस्तक ठेवलं आणि विठ्ठलाला संपूर्ण शरण गेली. कान्होपात्राबरोबर आलेले वारकरी जाण्यास निघाले. ते तिला बोलावू लागले. विठ्ठलाने मला आपल्या घरी आणलं आहे, माझं मनोरथ पूर्ण झालं आहे असं ती म्हणाली. कान्होपात्रा पुढे पंढरपुरातच राहून विठ्ठलाचं नाम घेऊ लागली. विठ्ठलाच्या प्रेमामध्ये दंग झाली. त्याच्या पुढे नाचून भजन करू लागली. त्यात ती तल्लीन झाली. विठ्ठलाने तिला दर्शन दिलं आणि त्याचा तिला असीम आनंद झाला. एके दिवशी बेदरच्या बादशहाजवळ कान्होपात्राच्या स्वरूपाची कोणीतरी तारीफ केली. तेव्हा त्याने तिला धरून आणण्यासाठी आपले स्वार पंढरपुराला पाठवले. बादशहाचे स्वार विजेच्या गतीने धावले. मंदिरासमोर घोडे उभे केले. तेव्हा ती महाद्वारामध्ये कीर्तन करत होती. प्रमुख स्वार तिच्या जवळ जाऊन म्हणाला, बादशहाने तुला बोलवलं आहे. तुझं सुखासमाधानाने आमच्याबरोबर आली नाहीस तर तुला कैद करून घोड्यावर लादून आणण्यासाठी बादशहाने आम्हाला हुकूम केला आहे. कान्होपात्राने त्यांना सांगितलं, तुम्ही इथेच थांबा, मी विठ्ठलाचं दर्शन घेऊन येते. कान्होपात्रा मंदिरात गेली. दोन्ही हात जोडून विठ्ठलाला म्हणाली, पांडुरंगा मी तुझ्या स्वाधीन झाले आहे. हा देह मी तुला अर्पण केलेला आहे. आता ते मला धरून घेऊन गेल्यावर दुर्लौकिक तुझा होणार आहे. मी माझं मन तुझ्यावरती, तुझ्या सौंदर्यावरती, तुझ्या रूपावरती वाहिलेलं आहे. हे दुर्जन जर मला स्पर्श करतील तर साधूसंत तुला हसतील, मग तुझ्या नावाला डाग लागेल. पांडुरंगा विठ्ठला ऐकतोयस ना? कान्होपात्राचे हे उद्गार ऐकताच पांडुरंगाने तिचा प्राण आपल्या आत्मस्वरूपात मिळवला. पुष्कळ वेळ झाला तरी कान्होपात्रा बाहेर येत नाही पाहून स्वाऱ्यांनी पुजाऱ्याला विचारलं, कान्होपात्रा कुठे? कान्होपात्रा निस्सीम भक्तीच्या वियोगाने पांडुरंगाच्या स्वरूपात मिळाली असं त्यांनी सांगितलं आणि तिचा मृतदेह दाखवला. ते स्वार स्तिमित झाले, माघारी फिरले. कान्होपात्राचे भाग्य परम हरिस्वरूपी जाहली लीन. अशाच संत कथा ऐकण्यासाठी लोकमत भक्तीचं यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.